मोठी बातमी, राणा कपूर यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ईडीने हा गुन्हा दाखल केलेला आहे. राणांच्या घरी रात्रभर त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. तर येस बँकेने इतरांना दिलेल्या कर्जाबद्दल चौकशी झाली आहे. ईडी अधिकाऱ्यांना याबाबत आक्षेपार्ह कागदपत्र देखील मिळाले असं कळत आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकल्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना बेलार्ड पियर इथे ईडी कार्यालयात नेण्यात आलं. मुंबईतल्या समुद्र महल इथल्या निवासस्थानी ईडीने शुक्रवारी सखोल चौकशी केल्यानंतर दुपारी 12:30 वाजता ईडी कार्यालयात त्यांना नेण्यात आलं. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेले कर्जमाफी आणि त्याबदल्यात पत्नीच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची सुद्धा चौकशी होणार आहे असं कळतंय. राणा कपूर यांच्या विरोधात आता ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. यावर अधिक बोलण्यासाठी जय महाराष्ट्रचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर आपल्यासोबत आहेत. सर, राणा कपूर यांच्या आतापर्यंतच्या तपासात कोणत्या महत्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत? अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेलं कर्ज आणि ती कर्जमाफी झाली केली आणि त्या बदल्यात पत्नीच्या खात्यात जमा झालेली रकमेची चौकशी या निमित्तानं होत आहे. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण येस बँकेवरती अशी पाळी का आली? तर पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवरती जी संकटाची वेळ आली त्याचं मुख्य कारण होतं की खूप साऱ्या प्रायव्हेट कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पात्रता नसताना आणि क्षमता नसताना कर्ज वाटप झालं होतं आणि त्यामुळे बँक बुडीत खात्यात निघायला लागली. त्यामुळे येस बँकेला ही जी कॅप लावावी लागली खातेदारांवरती की 50,000 रुपयेच काढावे, ही अवस्था बँकेवर यामुळे आली की बँकेकडे जी लिक्विडिटी फंड होता तो कमी झाला होता. म्हणजे बाजारातली त्यांची पतही कमी होण्यास सुरुवात झाली होती. याचं कारण असं की या बँकेनं मोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं होतं. अर्थात हे कर्ज देण्याच्या मागे एक वेस्टेड इंटरेस्ट मोठ्या लोकांचा असतो बँकेतला. आपण पाहिलं की जसं आयसीआयसीआय बँकेमध्ये जे प्रकरण झालं तेच पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये झालं आणि त्यामुळे बँकेचे संस्थापक म्हणून आणि माजी सीईओ म्हणून राणा कपूर यांची जबाबदारी खूप मोठी आहे. काही कागदपत्र आक्षेपार्ह त्यांच्या घरातनं जप्त करण्यात आले आणि 12:30 वाजता आज दुपारी समुद्र महल इथल्या निवासस्थानाहून ईडी कार्यालयामध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे त्यांची चौकशी सुरू आहे, अर्थात त्यांच्या घरी सुद्धा रात्रभर चौकशी सुरू होती. थोडा आराम करायला त्यांना वेळ देण्यात आला, मात्र सारखी चौकशी सुरू होती आणि नंतर यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा आता जी चौकशी सुरू आहे ती अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती आहे. प्राजक्ता. सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, येस बँकेच्या या सर्व प्रकरणात राणा यांची भूमिका किती महत्वाची असू शकते? अर्थात खूप महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून ईडीनं सर्वात प्रथम राणा कपूर यांनाच यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आणि सर्वात प्रथम त्यांचीच सखोल चौकशी सुरू केली. हे या निमित्तानं महत्वाचं आहे आणि म्हणून घरी सखोल चौकशी केली, त्यात काही आक्षेपार्ह कागदपत्र मिळाले आणि त्यानंतर त्यांना मग ईडीच्या बलाडपीर येथील कार्यालयात घेऊन जाण्यात आलं. त्यामुळे राणा कपूर यांच्या चौकशीतनं खूप महत्वाचे धागेदोरे हे पुढे येतील आणि त्यातून आणखी काही लोकांचा तपास होऊ शकतो. अर्थात ज्या कंपन्यांना त्यांनी कर्ज दिलं आणि कर्ज नंतर ते लोन डिसबर्समेंट असं आपण म्हणतो आणि ते झाल्यानंतर सुद्धा ते का दिलं, तर त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये त्या बदल्यात काही रक्कम जमा करण्यात आली. त्याच्यामुळे पुढे पत्नीची चौकशी करण्यात येईल, त्या कंपन्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांची किंवा त्यांच्या मालकांचीही चौकशी करण्यात येऊ शकते. नक्कीच सर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.